नमस्कार मंडळी, कशा असता रो? मजेत आहात ना मंडळी? मजेतच राहायला पाहिजे. गावाकडे आलो आहे खास लावणीसाठी. लावणी वगैरे आवरले आणि आज आपण निघालेलो आहे थेट मार्लेश्वर. गावाकडचं वातावरण बघा कसं आहे. घराच्या पाठची बाजू ही, आपलं घर तिकडे वरती आहे आणि आता सर्व ठिकाणी आहे ना मस्त अशी लावणी झालेली आहे. आणि आता थोड्या दिवसामध्ये ही रोपं आहेत ती तग धरतील आणि आता ही रोपं जी आडवी आहेत ती उभी होतील आणि त्याच्यानंतर मग हळूहळू वाढतील. तर असं छान वातावरण झालेलं आहे गावाकडचं. पावसाच्या वातावरणामध्ये मार्लेश्वरला जायचं म्हणजे एक सुखद अनुभव, कारण तिकडचा जो धबधबा आहे धारेश्वर धबधबा तो एकदम पाहण्यासारखा आहे. आणि त्याच्यामध्ये जो आपला मार्लेश्वर ठिकाण आहे तो तर ॲटमॉस्फिअर खूप छान आहे एकदम. तर पावसामध्ये मी चाललो आहे आणि माझ्यासोबत आहे रोहित. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. यावेळेस रोहित आपल्याकडे एक दोन दिवस राहायलाच आहे, जरा अनुभव घेतो आहे निवळी गावाचा. चला मंडळी, आज नवीन दिवशी एका नवीन प्रवासाला सुरुवात करूया. तर आज साधारण आपल्याला 60 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे. निवळी गावापासून संगमेश्वर एक 18 किलोमीटर, संगमेश्वर पासून देवरूख 20 किलोमीटर आणि देवरूख पासून मार्लेश्वर हे ठिकाण साधारण 18 ते 20 किलोमीटर, असा एक 60 किलोमीटरचा प्रवास करून आपल्याला जायचं आहे एका सुंदर ठिकाणी. श्रावण महिना म्हटलं की जीवनाच्या आनंद यात्रेचा एक उत्सवच. ज्येष्ठ आषाढात दमदार कोसळणारा पाऊस, श्रावणात थोडा रमत गमत, उन्हाशी लपंडाव खेळतच बरसतो. जणू काही 2 महिन्याच्या अविरत परिश्रमानंतरची थोडी विश्रांतीच म्हणायला हरकत नाही. त्या काळातच सृष्टी भरते आणि एक नवे रूप आपल्याला पाहायला मिळतं. आकाशही त्याला अपवाद नसतं, कारण ऊन पावसाच्या खेळातूनच नभात साकारतं सप्तरंगी इंद्रधनु. साजिकच सारा आसमंतच मोरून जातो, नवा उत्साह मिळतो आपल्याला आणि जगण्याची उमेदही. एकदम रिफ्रेश करून टाकणारा निसर्ग आणि माहोल म्हणजे श्रावण महिना. आपण आलो आता फणसवणेमध्ये. तर हा फणसवण्याचा तिठा. मी आहे तो रोड गेला कळंबस ते उमरेला, तो समोरून जी गाडी येते तो संगमेश्वरला रोड गेला आणि रिक्षा जाते तो रोड गेला निवळी, नायरी, शृंगारपूर, कारबाटले वरची जी गावं आहेत तिकडे. त्याच्याच बाजूला रामदास वडापाव सेंटर. तर हा जो रामदास दादा आहे तो प्रॉपर फणसवणेमधलाच आहे. तर इथे वडापाव खूप सुंदर मिळतो, छान एकदम चविष्ट असतो. हा मंडळी सकाळचा नाश्ता करायला थेट वडापाव. गरम 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 वडापाव वाढला. गरमागरम वडापाव खाल्ला आणि आम्ही निघालो संगमेश्वरच्या दिशेने. तर आपण पोहोचलो आहे संगमेश्वर बस स्थानक. एसटी एक पण नाही आहे, पाऊस पडतोय तुफान. चला फायनली संगमेश्वर आलेला आहे. एक स्टॉप घेतला, काय करतोय? चष्मेवाल्यांचं दुःख दुःख चष्मेवाले समजू शकतात. पावसामधून थंडीमधून. चला आता इथून थेट 35 किलोमीटर आहे मार्लेश्वर, तर निघूया. संगमेश्वर डेपोच्या पाठच्या बाजूने देवरूखला जाणाऱ्या गाड्या अवेलेबल असतात. देवरूखला पाणी भरपूर आहे, एकदम जबरदस्त पाऊस पडतोय. पाऊस थांबायचं नाव घेत नाही. पाणी बघा, आणि रोहित आम्ही म्हणतोय हे आमचं कोकणात गणेश चतुर्थी राईट साईडला बघताय दादासाहेब सरपरे विद्यालय. या विद्यालयातून बरेच जण घडतात पुढे जातात. संगमेश्वर वरून आम्ही देवरूखला निघालो आणि देवरूखला जाताना मध्ये तुम्हाला लोवळे, शिवणे, करंबळे, कोसुंब, साडवली अशी बरीचशी गावं मिळतील. तर हा सरळ रोड गेला देवरूख मार्केटला डेपोकडे आणि हा राईट आपण घेतोय बायपास. हा तो रोड पकडून आहे ना, मध्ये मग बोर्ड आहे महालेश्वरचा.
तर तिथून आपल्याला लेफ्ट मारून मग आतमध्ये जायचं. थोडंसं आपण पुढे आलो ना तर राईट मारून आपण रत्नागिरीला जाऊ शकतो. हा लेफ्ट घेतला की कोल्हापूर, मार्लेश्वर, साखरपा हा सरळ सरळ रोड. हो हा पण रोड आहे ना रत्नागिरी गणपतीपुळे जायला आहे ना, चांगला रोड आहे एकदम. हा सरळ रोड पकडून आपण कोल्हापूरला जाऊ शकतो जो की आहे 100 किलोमीटरवर. आणि हा जो लेफ्ट दिसतोय तो लेफ्ट गेला मार्लेश्वरला, मारळ गावामध्ये. देवरुख साखरपा रोड आपण सोडलाय आणि आपण आता निघालोय आतमध्ये मार्लेश्वरच्या दिशेने. मार्लेश्वरला जाताना बरेचसे मध्ये गावं तुम्हाला भेटतील. मुरादपूर आहे, अंगवली आहे. आणि इथून जाताना जो काय रस्ता आहे ना तो अप्रतिम आहे. आणि थोडासा रस्ता टर्निंगचा आहे त्यामुळे गाडी सावकाश चालवा. आजूबाजूला तुम्हाला पाहायला मिळेल फक्त निसर्ग, निसर्ग आणि निसर्गच. तर अशा या सुंदर निसर्गरम्य वातावरणामध्ये प्रवास करत आम्ही येऊन पोहोचलो मारळ गावामध्ये. पण आता आलोय मारळ गावामध्ये. तर इथे एकचे 3 रस्ते लागतात. इथून सुद्धा तुम्ही राईट मारून आहे ना कोल्हापूरला जाऊ शकता. 86 किलोमीटरवरती कोल्हापूर आहे. आणि इथून कळकदरा पण आहे ना, ते आहे 15 किलोमीटरवरती. तर आपल्याला लेफ्ट मारून जायचं आहे मार्लेश्वर मंदिराकडे. मारळगावातून आपण आता पुढे निघालो आहे मार्लेश्वरच्या दिशेने. मार्लेश्वरला जाण्यासाठी एसटीची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. देवरुख डेपोपासून दिवसातून साधारण 4 फेऱ्या या मार्लेश्वरसाठी असतात. कोल्हापूरमधून तुम्ही जर येत आहे तर आंबाघाट मार्गे कळकदराला यायचं आणि कळकदरा इथून खडी कोळवण मार्गे मार्लेश्वर सुमारे 20 किलोमीटर अंतरावर आहे. रत्नागिरीतून किंवा मुंबईतून तुम्ही जर येत आहे तर देवरुखमध्ये यायचं आणि देवरुखमधून हातीव मार्गे सुमारे 18 किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे. मंदिराच्या पायथ्यापर्यंत तुम्ही गाडीने येऊ शकता आणि त्याच्यानंतर 1 किलोमीटरचा चढ आहे. 500 पायऱ्या चढलात की तुम्ही मंदिरात जाऊ शकता. फायनली पोहोचलेलो आहे मार्लेश्वरला. तर इथे कडक चाय पिऊया आणि मग वरती जाऊया मंदिराकडे आणि धबधब्याकडे. पार्किंगच्या बाजूलाच बरेचशी हॉटेल्स आहेत, तिथे तुम्ही नाश्ता किंवा जेवणसुद्धा करू शकता. मार्लेश्वरला आम्ही पोहोचलो आणि मस्त गरमागरम भजी खाल्ली, चहाचा आस्वाद घेतला आणि निघालो वरती मंदिराकडे. मंदिराकडे जाताना साधारण 500 पायऱ्या आहेत. 500 पायऱ्या चढताना आजूबाजूचा जो काही निसर्ग आहे तो पाहत पाहत कधी 500 पायऱ्या आपण चढून जातो ते कळत सुद्धा नाही. मार्लेश्वर हे ठिकाण मार्लेश्वर यात्रेसाठी खूप प्रसिद्ध आहे. श्रीदेव मार्लेश्वराचा विवाह कोंडगाव साखरपा मधील श्रीदेवी गिरजाईशी मकर संक्रांतीच्या दिवशी होतो. मकर संक्रांतीच्या दिवशी ते मोठी जत्रा असते. पाऊस आणि आजूबाजूचं सुंदर वातावरण यामध्ये आम्ही पायऱ्या कधी चढलो कळलं सुद्धा आणि पोहोचलो मंदिराच्या बाहेर. आज मधलावर होता त्यामुळे गर्दी थोडीशी कमीच होती. तर मंदिरात आल्याबरोबर आम्ही आतमध्ये जाऊन पहिलं तर दर्शन घेतलं. मंदिरामध्ये फायनली दर्शन झालेलं आहे आणि इथे येण्याचं जे काय आकर्षण आहे ते माझ्या डोळ्यासमोर आहे. हे बघा, हाच तो धबधबा. आणि धबधबेच धबधबे सह्याद्रीमध्ये वरती बघाल ना, सगळ्या बाजूने धबधबेच धबधबे आहेत. आणि हाच तो धारेश्वर धबधबा. उन्हाळ्यामध्ये त्याच्या पूर्ण पायथ्याशी जाता येतं. आता पावसाळ्यामध्ये आपल्याला तिथे जाताच येत नाही आणि जाऊ शकत नाही. समोर दिसणारा धारेश्वर धबधबा दिसायला जितका सुंदर तितका प्रचंड सुद्धा. खूप छान वाटत होतं. आणि पावसाळ्यामध्ये हा जो धबधबा आहे आणि आजूबाजूचा जो काही परिसर आहे ही आपली सह्याद्रीची रांग आणि सह्याद्रीच्या टोकातून कोणीतरी वरून दुधाचा वर्षाव करत आहे असंच वाटत होतं. एखाद्याने रेखाटलेलं चित्र जसं असतं ना त्या पद्धतीने समोरचा देखावा दिसत होता. हा जो समोरून धारेश्वर धबधबा दिसतोय हा बारमाही धबधबा आहे. आणि उन्हाळ्यामध्ये आपण जेव्हा येतो ना तर तेव्हा या धबधब्याच्या एकदम पायथ्याशी जाऊन आंघोळ वगैरे करता येते. बघता बघता पावसाने आपलं रूप धारण केलं आहे अचानक. सह्याद्रीमध्ये जेव्हा येतो ना तेव्हा पाऊस कधी येऊ शकतो त्याचं हे उदाहरण. मगाशी आम्ही आलो तेव्हा थोडाफार पाऊस होता पण आता पावसाने रूपच बदलून टाकलंय. दर्शन वगैरे झालंय आणि धबधबा पण पाहत होतो तेवढ्यात अचानक मोठा पाऊस आलेला आहे.
या पावसामध्ये इथलं जे काय सौंदर्य आहे आणि रौद्र रूप आहे ना ते नजरेसमोर येत आहे. तो बघा तोच तो धारेश्वर धबधबा, दिसायला जितका सुंदर तितका भयंकर पण आहे. जिकडे नजर टाकाल तिकडे धबधबेच धबधबे आहेत. म्हणजे पाऊस या पावसातून एक वेळेस वाढवत नाही जावं पण आल्यानंतर इकडचा जो काय फील आहे ना एक नंबर, खूप आली आहे. वातावरण निसर्ग आहे ना जेवढं सुंदर दिसतं तेवढं रौद्र पण असतं. ते दोन्ही रूप आपल्याला मजा घ्या, एन्जॉय घ्या, पण काळजी पण घ्या, काळजी पण घ्या. इथे आल्यानंतर चुकूनही खाली नदीत उतरण्याचा प्रयत्न करू नका. भरपूर आहे, भरपूर. फक्त आजूबाजूचा जो काय परिसर आहे धबधबे आहेत त्याचा आनंद घ्या आणि महादेवांचं एक पावन ठिकाण मार्लेश्वर. आजूबाजूने एकदम दुधासारखे वाहणारे धबधबे, सुंदर निसर्ग आणि बरंच काही. अशा या सुंदर आठवणी मनात साठवून आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. पावसाचं वातावरण होतच आणि मन पण एकदम आनंदित झालं होतं, त्यामुळं खाली आम्ही कधी पोहोचलो कळलं सुद्धा नाही. खाली पोचलो आणि पार्किंगच्या इथे असणाऱ्या हॉटेलमध्येच आम्ही फरसाण आणि कांदा काहीतरी एक वेगळं म्हणून नाश्त्यासाठी घेतलं. कांदा फरसाण आणि चहा पिऊन झाली आणि आम्ही निघालो परत आपल्या गावी निवळीला. परतीचा प्रवास ही तेवढाच सुखद आहे कारण जाताना सुद्धा आपल्या आजूबाजूला तोच निसर्ग, त्याच डोंगररांगा आणि आपल्या पाठी दिसणारा मार्लेश्वर. कधी मंडळी जर तुम्ही देवरुख साईडला, संगमेश्वर साईडला येत आहे तर नक्कीच आवर्जून मार्लेश्वरला भेट द्या. प्रायव्हेट गाडी असेल तर उत्तमच, अदरवाईज देवरुख डेपोतून तुम्हाला एसटी सुद्धा मिळून जाईल. चला मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. भेटो परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. बाय बाय.